बिहार राज्य महामार्गावरील कोंची शिवारात राजहंस दूध संघाच्या टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अजीज बाबूलाल सय्यद वय वर्ष 42 राहणार प्रवरानगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अजीज बाबूलाल सय्यद हे आपल्या डिस्कवर दुचाकीवरून MH क्रमांक 17 AY 3450 लोणीहून संगमनेरकडे जात असताना कोंची शिवारात पिंपळाच्या ओढ्याजवळ संगमनेरहून निमगाव जाळीकडे भरधाव वेगात जात असलेल्या राजहंस दूध संघाच्या टेम्पो क्रमांक MH 17 AG 6820 चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अजित सय्यद हे जागीच ठार झाले. दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेस संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव समजू शकले नाही. अपघाताच्या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी कैलास विखे, लोणी.